महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा काल वाढदिवस होता। त्या वाढदिवसानिमित्त शहराचे अध्यक्ष माननीय शिरोजी बोराळकर आणि त्यांची सर्व टीम यांनी सेवा सप्ताह आयोजित केलेला आहे। आज पहिला दिवस म्हणून शहरातील कामगारांना सुरक्षा पेटीचं वाटप केलेलं आहे। साधारण 1600 लोकांना आज पेट्या वाटप करतायत आणि त्याचबरोबर शहरामध्ये आरोग्य शिबिर असेल आणि विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज देवेंद्रजी सेवा सप्ताह असा हा कार्यक्रमच्या माध्यमातून कामगारांना सेफ्टी किट, ज्यांना राशन कार्ड, काहींना ई श्रम कार्ड अशा विविध योजनांचा लोकांना उपयोग व्हावा यासाठी शहराचे अध्यक्ष शिरीष बोराळकर आणि कामगार मोर्चाचे अध्यक्ष हफीज शेख यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला होता। आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 23 जुलै या रोजी भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर या माध्यमातून आपण फडणवीस साहेबांच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आमदार फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र सेवा सप्ताह हा साजरा करत आहोत। या सप्ताहाच्या निमित्ताने सन्माननीय साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे जिल्ह्याचे शहर अध्यक्ष आमचे जिल्हा शहर अध्यक्ष सन्माननीय श्रीजी बोराळकर साहेब आणि त्यांच्याच माध्यमातून सर्व कामगार मोर्चा भारतीय जनता पार्टीचा कामगार मोर्चा हे सगळे एकत्र येऊन आज आम्ही इकडे कामगारांसाठी सुरक्षा संच वाटप हा इकडे करत आहोत।
मागील 15 दिवसापासून संपूर्ण कामगार मोर्चा या उपक्रमावर काम करत आहे। आम्ही घरोघरी जाऊन कॉलनी कॉलनी मध्ये जाऊन वॉर्डा वॉर्डा मध्ये फिरून जे काही गरजू कामगार आहेत त्यांच्या सर्व संघटनांशी संपर्क साधून त्यांची नोंदणी करून घेतलेली आहे। आणि आज इकडे कार्यक्रम संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या समोर इकडे आज संच वाटप चालू आहे। कामगारांमध्ये अतिशय जास्त उत्साह आहे आणि आपण बघताय की महिलांची गर्दी असेल किंवा युवकांची गर्दी असेल सर्वजण इकडे मोठ्या गर्दीने येऊन इकडे संच वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। और युवा कार्यकर्ताओं को बीजेपी 2024 भारतीय जनता पार्टी 2024 मध्ये लोकसभेची तयारी करत आहे। एक भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा पदाधिकारी म्हणून मागील 3 वर्षापासून मी पक्षाचं कार्य करतोय। या शहराच्या युवकाला आजपर्यंत जी संधी उपलब्ध नाही होऊ शकली ज्या माजी नेत्यांच्या माध्यमातून संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होती पण जी संधी नाही उपलब्ध होऊ शकली ती संधी या शहराच्या युवाला उपलब्ध करून देण्याचं काम हे भारतीय जनता युवा मोर्चा करत आलेला आहे। येणाऱ्या 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये लोकसभेची इलेक्शन्स लागणार आहेत आणि एक युवा मोर्चाचा पदाधिकारी म्हणून मी सर्व माझ्या सहकाऱ्यांना विनंती करणार आहे की आपण रस्त्यावर उतरून घरोघरी जाऊन राज्य सरकारचे केंद्र सरकारचे जे काही योजना असतील हे सर्व युवकांपर्यंत पोहोचवा। त्याचबरोबर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत जे युवक आहेत ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा असेल ज्यांना नोकरी पाहिजे असेल ज्यांना जे काय व्यवसाय सुरू करायचा असेल संघटन म्हणून काम करायचं असेल आपल्या शहराला पुढे न्यायचं असेल या सर्व युवकांनी आज एकत्र येऊन एक निर्णय घेण्याची गरज आहे की मागील 20 वर्षामध्ये जे चाललेलं आहे तुम्हाला ते अजून पुढचे 20 वर्ष चालवायचं आहे का मागच्या 5 वर्षामध्ये जो ड्रामा चालू आहे तो तुम्हाला चालू द्यायचा आहे का तुम्हाला खरोखर या शहरासाठी एक सुशिक्षित पक्षातून एक सुशिक्षित उमेदवार तुम्हाला पाहिजे तुम्हाला खरोखर या शहरासाठी मोदीजींच्या माध्यमातून एक नेतृत्व इकडे पाहिजे असेल तर तुम्ही सर्वांनी आज एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीसाठी काम करण्याची गरज आहे। हमने अपने लोकप्रिय उपमुख्यमंत्री हमारे नेता आदरणीय देवेंद्र जी फडणीस साहब के बर्थडे पे हम हर साल ये प्रोग्राम लेते हैं बट ये टाइम हमने जो सेवा सप्ताह रखा है 8 दिन का 8 दिन में हमने लगभग वो अभी 54 साल के हो गए तो 54 अलग अलग प्रोग्राम्स हमने इस शहर में लिए हैं। उसमें का एक माध्यम ये है कि ये जो बांधकाम कर्मचारी है इनको सुरक्षा किट मिलनी चाहिए। ये जो प्रोग्राम है ये प्रोग्राम के माध्यम से हम लगभग 1200 कामगारों को हम ये सुरक्षा पेटी किट हम देने जा रहे हैं। उसके साथ ही हम जो राशन कार्ड है जिनको राशन कार्ड निकालने में बहुत कठिनाई होती है ऐसे गरीब लोग जो जिनको राशन कार्ड की जरूरत है ऐसे लोगों को भी हम राशन कार्ड आज में दे रहे हैं। इसके साथ ई श्रम कार्ड ये भी हम डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं। ऐसे अलग अलग प्रोग्राम इस शहर में हो रहे हैं और इस माध्यम से हम यही करना चाहते हैं कि जो समाज में गरीब तबके का वर्ग है जो हर समाज का हर धर्म का हो हर पंथ का हो हर भाषा का हो इसमें कोई नहीं जो गरीब है उसको लाभान्वित करने का काम हम कर रहे हैं और देवेंद्र जी के आज वार्ड दिवस के उपलक्ष्य में ये हम करने जा रहे हैं। सर केंद्र से लेके राज्य तक ये यही अपील की जा रही है कि अब 2024 आ रहा है और कोई ताकत से जो है तो आप तैयारी में लग जाए आप जिला लेवल पे क्या अपील करेंगे अपने कार्यकर्ताओं से? मैं यही कहना चाहूंगा कि मैं अपील क्या करना है हमारे कार्यकर्ता तो लगभग मैं जब से अध्यक्ष बना 9-10 महीने हो गए तब से हर वीक में कोई ना कोई कार्यक्रम चल रहा है। हम पूरे तैयार हैं हर इलेक्शन के लिए। भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता ये पूरे तैयारी के साथ इलेक्शन में रेडी है भले लोकसभा हो या महानगर पालिका के इलेक्शन हो हम रेडी है। हमारा कार्यकर्ता बूथ तक पे रेडी है। मोदी जी ने अपने भाषण में कहा है कि हम मुसलमानों के साथ कोई ताकत से खड़े हैं वो अलग बात है कि हमारे जो अब तो क्या आने वाले महानगर पालिका में मुस्लिम कार्यकर्ता बीजेपी को देखने को मिल सकते हैं? बिल्कुल बिल्कुल हम कोशिश कर रहे हैं कि हम हमारा जो अल्पसंख्यक आघाड़ी जो हमारी है उस माध्यम से हम जो मुस्लिम बहुल वार्ड है वहाँ हम काम कर रहे हैं और आप देख रहे होंगे कि आज ये लाभार्थी है हर समाज का है। इसमें हमारे मुस्लिम भाई बहन है दलित भाई बहन है हिंदू है ओबीसी है हर समाज का वर्ग इस लाभार्थी क्षेत्र में जाता है और हम आने वाले महानगर पालिका में
हम तो कोशिश कर रहे हैं कि ये यहाँ जो मुस्लिम बहुल है और जहाँ हिंदू है वहाँ हम मुस्लिम कैंडिडेट दे और उनको हम चुन के लाने के लिए पूरी संगठन उसके पीछे रहेंगे। बिल्कुल खड़े करेंगे, हम कोशिश में है कि अच्छे कार्यकर्ता हमें मिले जो शिक्षित हो, समाज को प्रबोधन करने वाले हो, समाज को बहकाने के वजह समाज को एकत्रित करने वाले हो, ऐसे कार्यकर्ता नेता हमें तो चाहिए। मैं तो आपके माध्यम से भी करूंगा, जो शिक्षित है, जो सही मायने में समाज सेवा करना चाहता है और केंद्र और राज्य सरकार के ये सरकार में मुख्य प्रवाह में आके काम करके अपने समाज को ऊंचा स्तर लेके जाना चाहता है, उनको सबको हम वेलकम करना चाहते हैं। कहने का नाम जब अध्यक्ष जी ने कहा था अगर एक भी मुस्लिम कार्यकर्ता आता है तो हम उसको महापौर बनाएंगे, आप मानते हो ये बात को बनाएंगे? आप ये बिल्कुल बनाएंगे, क्यों नहीं बनाएंगे, हर काबिलियत जिसमें है उसको सबको कारपोरेटर और महापौर उप महापौर बनने का हक है, उसमें उनको भी हक है, क्यों नहीं बनेंगे, बिल्कुल बनेंगे। राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज देवेंद्रजी सेवा सप्ताह असा हा कार्यक्रमच्या माध्यमातून कामगारांना सेफ्टी किट, ज्यांना राशन कार्ड, काहींना ई श्रम कार्ड अशा विविध योजनांचा लोकांना उपयोग व्हावा यासाठी शहराचे अध्यक्ष शिरीष बोराळकर आणि कामगार मोर्चाचे अध्यक्ष हफीज शेख यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ 2000 लाभार्थ्यांना आज इकडे लाभ मिळणार आहे। नेहमीच देवेंद्रजी सांगतात की वाढदिवस हा होर्डिंग, बॅनर, केक कटिंग, डीजे या पद्धतीने न करता सेवा केली पाहिजे आणि त्या सेवेच्या माध्यमातून आज माननीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित होता। मी या ठिकाणी सर्व छत्रपती संभाजीनगरच्या जनतेच्या वतीने माननीय देवेंद्रजींना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आई तुझा भावनेच्या चरणी प्रार्थना करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा काल वाढदिवस होता, त्या वाढदिवसानिमित्त शहराचे अध्यक्ष माननीय शिरीषजी बोराळकर आणि त्यांची सर्व टीम यांनी सेवा सप्ताह आयोजित केलेला आहे। आज पहिला दिवस म्हणून शहरातील कामगारांना सुरक्षा पेटीचं वाटप केलेलं आहे, साधारण 1600 लोकांना आज पेट्या वाटप करतायत आणि त्याचबरोबर शहरामध्ये आरोग्य शिबिर असेल आणि विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। मी शहर टीमचं अभिनंदन करतो आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आमचे सर्वांचे नेते माननीय फडणवीस साहेब यांचं अभिचिंतन करून सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांना एक चांगलं निरोगी आयुष्य लाभो, उदंड आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो। धन्यवाद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।